चोपडा तालुक्यातील गुळ नदीवर असलेला पूल दुरुस्ती अभावी धोकादायक अवस्थेत पोहोचला असल्याने जीव मुठीत घेऊन जावा लागत असल्याने कोणताही अनर्थ होण्या अगोदरच या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी होऊ लागली असताना इंडिया न्यूज एक्सप्रेसच्या बातमीच्या धनक्यामुळे सदर बातमीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतले. स्पीड मर्यादा प्रति तास 20 किलोमीटर केली आहे व ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर सुद्धा बसवण्यात आले आहेत. तसेच सूचना फलक सुद्धा लावण्यात आले आहे. चोपडासाठी प्रतिनिधी राजेंद्र पाटील, इंडिया न्यूज एक्सप्रेस, महाराष्ट्र.